अमळनेर सेवन न्यूजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात आपले स्वागत। आज आपण अमळनेर शहरातील प्रसिद्ध तबलावादक योगेश संदांची यांच्याशी त्यांच्या संगीतमय प्रवासावर चर्चा करणार आहोत। पाहूया प्रत्यक्ष। तबला म्हटलं की आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला नाही तर देशाला जे आपले प्रसिद्ध जाकीर हुसेन आहेत त्यांचं नाव आठवतं। अगदी त्यांचा जो वारसा आहे तो अमळनेर शहराला ते देण्याचा प्रयत्न करत आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। दादा काय सांगाल या तबलाचं तुम्ही, हे जे कुठल्या म्हणजे कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता किंवा तुम्ही काय कशी जोपासली कला तबलचे म्हणून तुम्ही कसे घेतला काय सांगाल? मला आठवतं की साधारण 12वीनंतर मी शिकायला सुरुवात केली आणि 12वीला सुरुवातीला इथं आपल्या अमळनेरमध्ये सुरेश कुलकर्णी म्हणून सर तबला शिकवायचे, तर मी सुरुवातीला त्यांच्याकडूनच श्री गणेशाला आला आणि त्याच्यानंतर एखाद्या वर्षानंतर मग मी जळगावला सुप्रसिद्ध तबला वादक खानदेशचे विष्णुदत्त जयंत नाईक तर यांच्याकडे मी 5-7 वर्ष शिकलो। मग त्याच्यानंतर 2002 मी पुणे विद्यापीठात तबल्यातून एम ए केला। तर 2002 ते 2003 असं मी म्हणजे 3 पासआउट झालो। तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एस सी कॅटेगरीतून मी पहिला एम ए पासआउट तबला एम ए पासआउट झालं। पुण्याला असताना मग पंडित रामदास परसुले यांच्याकडे आजही तालीम घेत आहे आणि त्यांच्याकडे अजूनही माझं शिक्षण सुरूच आहे। त्यांची प्रेरणा कशी मिळाली, तबलाकडे तुम्ही कसं वळले काय? आमची आजी होती म्हणजे वडिलांची आई, तर तिचा आवाज खूप सुंदर होता, खूप छान गायची आणि खूप जुन्या काळातले ते पाळणा काही जात्यावरचे गाणे किंवा सुंदर गायची ती। तर ती आम्हाला नेहमी घेऊन बसली की ते गाणे ऐकवायची। मला तर आठवत नाही ते तिच्या सोबतच गेलेत गाणे, पण एवढा साठा होता तिच्याकडे त्या गाण्यांचा की ते ऐकून ऐकून एक जरा संगीताचा जरा मनावर मनावर तर एक हेच झालं की म्युझिकली ते लहानपणापासून घडत गेलं। कॉलेजचे 5 मित्र पक्के, संदीप घोरपडे सर, विजय बाविस्कर, दिनेश बिराडे, नागेश कोळे आणि आम्ही 5 लोकांनी म्हणजे आम्ही बरेच वर्ष सोबत राहिलो। तर प्रत्येक जण काही ना काही कलेमध्ये एक्सपर्ट होता। सर घोरपडे सर नाटकात होते, नागेश कोळे हार्मोनियम वाजवायचे, दिनेश बिराडे बासरी गाणं गायचे आणि विजय बाविस्कर खूप छान पेंटिंग करायचे। तर आर्ट हे आम्ही लहानपणापासूनच आर्ट असं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना म्हणजे कलेने जोडलं। यस यस यस। आणि एकत्र आल्यानंतर मग
एकमेकांपासूनच आम्हाला प्रेरणा मिळाली आणि मग पुढे अजून काहीतरी करायचं असं प्रवास सुरू राहिला आमचा. हंबळनेरचे आपले माजी नगराध्यक्ष सुभाषदादा भांडारकर, तर यांच्या बीपीएड कॉलेजला मी 2003 बीपीएड केलं एक वर्ष, आणि त्या याच्यातून दादांशी एक जरा चांगलं आमचं रिलेशन झालं आणि दादांनी मला विचारलं, दादांचे चिरंजीव मोठे अभिजित भाऊ, त्यांनी मला विचारलं की अरे म्हणजे तू सध्या काय करतोस, तर म्हटलं मी तबल्याचे क्लासेस घेतो आणि काही कार्यक्रम असले तर तेवढं आहे म्हटलं, ते जॉब करतो का म्हटलं अजून तर नाही काही चालू आहे प्रयत्न. तर त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की आपल्या कॉलेजमध्ये आहेत जागा निघाल्या तर तू इथं येशील का आणि तुला आवडेल का करा, मी एका शब्दात तयार झालो आणि ते संगीताच्या माध्यमातून तुम्हाला जॉबची ऑपॉर्च्युनिटी. येस, योगेश भाऊंच्या सांगण्यावरनं किंवा त्यांच्या आता आपण ऐकलं असेल की त्यांना हा त्यांच्या आधीपासून मिळालेला संगीताचा वारसा त्यांनी तबलाच्या रूपाने तबलीच्या रूपाने तो जिवंत ठेवलेला आहे. ते हे तबलजी म्हणून जेव्हा नावरूपाला येत होते त्याच माध्यमातून त्यांना जॉबही मिळालेला आहे, संस्था चालक त्यांच्या पाठीशी आहे, ड्युटी सांभाळून ते आपला या छंद जोपासण्याचा प्रयत्न करत आहे. चांगल्या प्रकारची धून आम्ही तुमच्याकडनं आमच्या दर्शकांसाठी आता तुम्ही वाजवून दाखवली अशी आम्ही विनंती करतो. सादर केलेली कविता होती, तिला सुरबद्ध केलेलं तिनेच केलं होतं, संगीत केलं होतं दादांनी, आणि ही कविता ज्यांनी लिहिली होती ते म्हणजे योगेश दादांची वडील. बघा,
एक कुटुंब, या कुटुंबामध्ये एक सगळ्या प्रकारच्या कलांचा संगम असलेले कुटुंब आपल्याला दिसतात. सध्याच्या कालखंडामध्ये मोबाईल आणि सोशल क्रांती जेव्हा झाली त्यानंतर मुलांच्या हातामध्ये मोबाईल गेला, मुलं त्यासल्या छंदांपासून दूर जाऊ लागली. असे छंद जोपासण्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे, पालकांना काय सांगाल की असे छंद जोपासता आले पाहिजे ज्या त्यातून विद्यार्थ्यांचा किंवा मुलांचा सुप्त कलांचा विकास होईल आणि तिथूनच त्याचं एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आकाराला येईल. काय प्रत्येकामध्ये काही ना काही एक कलेचा गुण, एक सुप्त गुण असतात. तर ज्याला जी गोष्ट आवडते तर त्याने, ज्याला संगीत आवडत असेल त्याने संगीताचा रियाज करावा, ज्याला पेंटिंग येत असतील त्याने पेंटिंग्स काढावी आणि छान छान चित्र तयार होतील एवढ्या दिवसात. पालकांनी आपल्या मुलांना वेळ दिला पाहिजे आणि मुलांमधले कोणते गुण आहेत आणि याचाही अभ्यास पालकांनी केला पाहिजे. पालकांचं काम आता सध्या तरी एवढंच आहे की मुलांना शाळेत सोडणं. मुलांनीही आपल्याला जे येतं त्याच्यात वेळ घालवावा जास्त. मोबाईल, टी व्ही वगैरे याच्या व्यतिरिक्त पण बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या पालकांनी मुलांसाठी अवेलेबल कराव्या किंवा मग ते त्यांनी त्याच्यात वेळ घालवावा असं मला वाटतं. अशा पद्धतीने प्रत्येक कुटुंबातल्या पालकाने जर ही कला जोपासली तर त्यांच्या मुलांमध्ये असलेला जो कलाकार आहे तो बाहेर निघाल्याशिवाय राहणार नाही. अंबनेर 7 न्यूज साठी महेंद्र रामोशे, अंबनेर. सर्वांना एकच विनंती की आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे आणि सर्वांनी घरीच राहून सहकार्य करावं एवढीच विनंती.